नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रॉकस्टार विराट पवार या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधी लेटेस्ट अपडेट्स आणि चालू घडामोडी घेतच असतो. त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही लवकरात लवकर देण्याचा आणि तुमच्या असलेल्या अडचणी सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न हा करीत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण डिग्री हा इंग्रजी ग्रामरमधला अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक डिस्कस करणार आहोत, ज्यावर विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात ते अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला यावरील प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जाऊ शकतात याविषयीची विस्तृत चर्चा ही आपण करणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, याच भागामध्ये आपण डिग्री विषयीची महत्वपूर्ण संकल्पना आणि डिग्रीचा वापर करून आपण पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री यामध्ये कंपॅरिझन करताना किंवा यामध्ये कन्वर्जन करताना कशा पद्धतीने करायचं याचं विस्तृत विश्लेषण ही करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ चला तर मग विद्यार्थी मित्रांनो वळूया आपल्या मूळ विषयाकडे, म्हणजेच डिग्री या विषयातील महत्वपूर्ण मुद्दे आपण डायरेक्टली घेऊया, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने यावर आधारित प्रश्नांची उत्तरेही सोडवता येतील. तर डिग्रीचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात, ज्यामध्ये द पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री असे तीन प्रकारामध्ये डिग्रीचा कन्वर्जेशन हे केलेलं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हे पॉझिटिव्हचे कंपॅरेटिव्ह करा, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सुपरलेटिव्ह डिग्री करा किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचा पॉझिटिव्ह डिग्री करा अशा स्वरूपात प्रश्न हे विचारलेले असतात. तर हे प्रश्न पद्धती सोडवताना आपल्याला काही महत्वपूर्ण बाबी या माहीत असल्या पाहिजेत, त्याविषयी आपण आता चर्चा करूया. सुरुवातीला आपल्याला या डिग्रीमध्ये महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे ऍडजेक्टिव्ह आणि विशेषण याची अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण ऍडजेक्टिव्हच्या फॉर्म नुसारच या डिग्री मध्ये सेंटेन्स जे येतं ते डिग्री कोणत्या प्रकारचं डिग्री आहे ते त्यावर डिपेंडेंट असतं. जेव्हा ऍडजेक्टिव्ह हा बेसिक फॉर्म मध्ये वापरलेला असतो तेव्हा ती डिग्री ही पॉझिटिव्ह डिग्री मध्ये वापर केलेली असते. त्याचबरोबर याच ऍडजेक्टिव्हचा जेव्हा आपण हायर डिग्री मध्ये त्या सेम क्वांटिटीचा वापर करतो तेव्हा ती डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्री ही बनते, आणि जेव्हा आपण या ऍडजेक्टिव्हचाच हायेस्ट डिग्री वापर करतो त्याचा सुपरलेटिव्ह फॉर्म जेव्हा वापरतो तेव्हा ते सुपरलेटिव्ह डिग्री हे बनत असते. आता विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितलेली गोष्ट तुम्हाला बरोबर कळावी याकरिता आपण एक एक्झाम्पल घेतलंय, म्हणजे तुमची ही कन्सेप्ट अगदी क्लिअर होऊन जाईल. आपण ऍडजेक्टिव्हचं पाहत आहोत की या ऍडजेक्टिव्हच्या बेसिक फॉर्म मध्ये पॉझिटिव्ह डिग्री असते, जेव्हा हायर डिग्री असते तेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री असते, आणि जेव्हा हायेस्ट डिग्रीचा वापर केलेला असतो तेव्हा ते सुपरलेटिव्ह डिग्रीच्या फॉर्म मध्ये असते. आता इथे एक्झाम्पल पहा, तुम्हाला लक्षात येईल गुड जेव्हा तुम्ही युज करता त्या सेंटेन्स मध्ये तेव्हा ते पॉझिटिव्ह डिग्री करिता वापरता, बेटर म्हणजेच तुम्ही कंपॅरिझन करण्याकरिता दोन क्वांटिटी मध्ये करता तेव्हा तेच तुम्ही कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये युज करता, आणि बेस्ट हे जे वापरता हे हायेस्ट फॉर्म आहे त्या ऍडजेक्टिव्हचं ते आपण सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये वापरतो. तर दुसरं एक्झाम्पल पहा, हॉट, हॉटर आणि हॉटेस्ट, यावरून तुम्हाला लक्षात येईल की हॉट हे एक्झाम्पल पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे, हॉटर हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे आणि हॉटेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री याचा मूळ आणि नेमका अर्थ तुम्हाला या तक्त्यावरून व्यवस्थितरित्या समजून जाईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, डिग्री ऑफ कंपॅरिझनचा आपण अभ्यास करत आहोत त्यालाच आपण तरतम भाव असं सुद्धा म्हणतो. आता याचा अभ्यास करण्याची मूळ गरज आपल्याला याच्यासाठी आहे, कारण आपल्याला एकमेकात रूपांतरित करून यांची प्रश्नांची उत्तरे ही सोडवायची असतात, म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्रीचा कंपॅरेटिव्ह करा किंवा कंपॅरेटिव्हचा सुपरलेटिव्ह करा किंवा दिलेली जी आपल्याला वाक्य आहे त्याची डिग्रीचं फॉर्म ओळखा अशा स्वरूपातही प्रश्न विचारलेले असतात. किंवा मग बऱ्याच वेळा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये दिलेलं असतं परंतु जो ऍडजेक्टिव्ह आहे तो कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये दिलेला असतो आणि मग फाइंड अँड एरर असं म्हटलेलं असतं. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना आपल्याला मूळ बाबी या माहीत असणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण ह्या गोष्टींचा अभ्यास करीत आहोत. पहा मग डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये आपल्याला मूळ गोष्ट म्हणजेच डिग्रीचे तीन भाग आहेत हे आपल्याला माहित आहे, त्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री त्यालाच आपण स्थिर भाव असे म्हणतो, आणि दुसरी डिग्री आहे कंपॅरेटिव्ह डिग्री त्याला तर भाव असं म्हटलं जातं, आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजेच तम भाव. आता विद्यार्थी मित्रांनो, पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय आपण समजून घेऊया. पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे एक व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी कंपॅरिझन केलेलं असतं परंतु हे एक पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये केलेलं असतं, याच्यामध्ये जास्त तुलना प्रकारात ही केलेली नसते, म्हणजे वर्सेस तुम्ही म्हणू शकत नाही, एक व्यक्ती आणि त्याच्यातली गुण हे सांगितलेलं असतं. आणि जेव्हा तुम्ही कंपॅरेटिव्ह डिग्रीचा विचार करता तेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये एक व्यक्ती आणि त्याच्यासोबत एक दुसरा व्यक्ती म्हणजे मिळून दोन व्यक्ती असतात, त्या दोन व्यक्तीच्या कोणत्या तरी गुणावर आधारित कंपॅरिझन हे केलं जातं, त्यांच्यामध्ये तुलनाही केली जाते, याला कंपॅरेटिव्ह डिग्री असे म्हणतात, आणि यामध्ये येणारं वाक्य हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोडतं.
त्यानंतर आपण तिसरा प्रकार म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री हा कशा पद्धतीचा असतो ह्याची बेसिक कन्सेप्ट समजूया. जेव्हा तुम्ही घेतलेलं वाक्य आहे किंवा घेतलेलं उदाहरण आहे तेव्हा एका व्यक्तीचं तुम्ही एका समूहाशी जेव्हा कंपॅरिझन करता तेव्हा त्याला सुपरलेटिव्ह डिग्री असे म्हणता आणि त्याच्यामध्ये ती व्यक्ती त्या समूहापेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे सांगता, म्हणजेच तुम्ही त्या सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करीत आहात. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दोन्हीपैकी कोणताही घटक वर खाली आपण सांगू शकतो, परंतु सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जो आपण एक घटक सांगतोय, एकमेव घटक सांगतोय, तो समूहापेक्षा जास्तीचं प्रतिनिधित्व किंवा त्याच्याकडे जास्तीचं कौशल्य आहे हे आपण सांगण्याकरिता वापरत असतो. आणि पॉझिटिव्ह डिग्री हा स्थिर भावाकरिता वापरत असतो. आता पहा, एकच एक्झाम्पल आहे ते तुम्हाला तिन्हीमध्ये समजून जाईल. यामध्ये एक्झाम्पल आपण पॉझिटिव्ह डिग्रीचा टॉल घेतलेला आहे, तर कंपॅरेटिव्ह डिग्रीला टॉलर असं आपण यूज करतो तोच ऍब्जेक्टिव्ह, आणि जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरतो तेव्हा त्याचा आपण रूपांतर टॉलेस्ट असं करतो. आता तुम्हाला ही बेसिक गोष्ट तर कळाली की पॉझिटिव्ह डिग्री काय, कंपॅरेटिव्ह डिग्री काय अँड सुपरलेटिव्ह डिग्री काय. आता डिग्री सोडवताना प्रत्येक डिग्रीमध्ये दिलेले शब्द आपल्याला महत्वपूर्ण कीवर्ड्स आहेत, ज्यावरून तुम्हाला जेव्हा म्हणतात प्रश्न कोणत्या स्वरूपाचा येतो यावर आपण आपली रणनीती आखवत आहोत. जर तुम्हाला प्रश्न दिलेला असेल की दिलेला जो सेंटेन्स आहे ते कोणत्या डिग्री मधला आहे आयडेंटिफाय करा आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील तेव्हा तुम्हाला ही ट्रिक अत्यंत उपयुक्त अशी ठरणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एका डिग्रीच्या फॉर्म मधून दुसऱ्या डिग्रीच्या फॉर्म मध्ये रूपांतर करीत असताना दिलेली डिग्री कोणती आहे आणि त्याचं फॉर्म मध्ये जर दुसऱ्या रूपात रूपांतर करायला सांगितलेलं आहे त्याकरिता काय करता येईल याविषयी माहिती करण्यासाठी आणि याचे नियम फॉलो करण्याकरिता त्याचे महत्वपूर्ण कीवर्ड्स माहीत असणं गरजेचं आहे. त्याचा समावेश आपण आता केलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय आपण आताच अभ्यासलेलो आहोत. तर दोन घटकाची तुलना केलेली असते पण हिने पॉझिटिव्ह वे हिने सकारात्मक दृष्टिकोनाच्या माध्यमातून ती सांगितलेली असते. पहा म्हणजे दोन्हीलाही समभाव हा दिलेला असतो. पहा इथे जे कीवर्ड्स आहेत त्यामध्ये दोन्हीच्या मध्ये ऍज ऍज हे यूज केलेलं असतं, त्यानंतर नॉट सो ऍज हे यूज केलेलं असतं, त्यानंतर व्हेरी फ्यू हे पण यूज केलेलं असतं, मच किंवा नो अदर यापैकी एकाचा वापर हा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये केला जातो. आता हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ऍज ऍज म्हणा, नॉट सो ऍज म्हणा, व्हेरी फ्यू म्हणा, मच म्हणा आणि नो अदर. त्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये यामध्ये कोणकोणते यूज केले जातं हे पाहूया. यामध्ये इयर हा प्रत्यय यूज केला जातो, त्यानंतर मोअर, त्यानंतर दॅन मोस्ट ऑदर किंवा दॅन मेनी ऑदर आणि दॅन एनी ऑदर किंवा ऑफ द टू अशा प्रकारे वापर केलेला असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, यातील प्रत्येक प्रकार आता ऍज ऍज आहे, नॉट सो ऍज आहे, व्हेरी फ्यू आहे, मच आहे, तर ह्यांचं रूपांतरण जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह मध्ये करतो किंवा कंपॅरेटिव्हचं मोअर म्हणा दॅन मोस्ट ऑदरचं जेव्हा सुपरलेटिव्ह मध्ये करीत असतो तेव्हा तुम्हाला हे कीवर्ड सुद्धा लक्षात ठेवून त्या अनुषंगानेच बदल करावे लागतात. त्यामुळे हे गोष्ट तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि ही गोष्ट तुम्ही नोट डाऊन करा. त्यामध्ये आपण महत्वपूर्ण कोणकोणत्या गोष्टी येतात याची माहिती घेतली. त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द, ईएसटी, मोस्ट, वन ऑफ द आणि ऑफ ऑल अशा प्रकारचे आपण फॉर्म हे यूज करीत असतो. तर अशा प्रकारे आपण महत्वपूर्ण बाबी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीत काय लक्षात ठेवायचंय, कंपॅरेटिव्ह डिग्रीत काय लक्षात ठेवायचंय आणि सुपरलेटिव्ह डिग्रीत काय लक्षात ठेवायचं याची माहिती घेतली. आता थोडक्यात तुम्हाला एक महत्वपूर्ण मुद्दा आहे ज्यावरून दोन्ही गोष्टी लक्षात राहील. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तर तुम्ही ऍज ऍज मध्ये दोन्हीमध्ये कंपॅरिझन आहे आणि समभाव दाखवलेला आहे यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचा महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्याचा ऍब्जेक्टिव्ह नेहमीच फॉलो करतो दॅनला. आता तुम्ही एखादी कोणतीही गोष्ट घेतली, समजा पहा आपण इथे घेतलेला ऍब्जेक्टिव्ह आहे ग्रेटर, आणि ग्रेटरला जेव्हा तुम्ही त्याच्या सेंटेन्स मध्ये युज करता तेव्हा त्याच्या बरोबर लगेच लागली आपण दॅन हे युज करतो. मग जेव्हा जेव्हा दॅन हे तुम्हाला दिसेल वाक्यामध्ये तेव्हा तुम्ही सरळ सरळ ते वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे हे लक्षात घेऊ शकता. त्यासाठी अजून एक एक्झाम्पल पहा, तुम्हाला लक्षात राहील बेटर आणि बेटरच्या नंतर सुद्धा दॅन हे युज करतात. त्याचबरोबर आता दिलेलं वाक्य हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे का हे समजण्याकरिता सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुपरलेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह युज करतात आणि ते ऑलवेज युज केलं जातं विथ द, तर द बरोबर त्याचा वापर हा केलेला असतो. तर यावरून सुद्धा तुम्ही सुपरलेटिव्ह डिग्रीचा तो सेंटेन्स आहे का हे आयडेंटिफाय करू शकता आणि त्याचं कन्वर्जन जेव्हा आपण करतो त्यामध्ये उपयोगी तुम्हाला ठरेल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण कन्वर्जन हे शिकतोय पण त्यामध्ये आपल्याला ऍब्जेक्टिव्हचे तीन फॉर्म माहीत असले पाहिजेत, म्हणजेच आपण त्यांना तीन फॉर्मच्या अनुषंगाने म्हणजे कुठे आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री जो मूळ बेस फॉर्म आहे तो यूज करायचा आहे, कुठे आपल्याला जसं इथे ग्रेटर दिलेला आहे त्या पद्धतीने दुसरा फॉर्म यूज करायचा आहे म्हणजेच कंपॅरेटिव्ह फॉर्म यूज करायचा आहे, आणि तिसरा फॉर्म म्हणजे सुपरलेटिव्ह फॉर्म कुठे यूज करायचा हे समजण्याकरिता आपल्याला ऍब्जेक्टिव्हचे तिन्ही फॉर्म माहीत असले पाहिजेत. कारण परीक्षेमध्ये आपल्याला एक फॉर्म एका सेंटेन्स मध्ये येईल आणि त्याच्या तिन्ही फॉर्म पैकी कोणता फॉर्म यूज करायचा हे आपल्यालाच ठरवावं लागेल.
तर आता आपण अगोदर ऍडजेक्टिव्हचे फॉर्म सुद्धा समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला हे महत्वपूर्ण कन्सेप्ट अगदी चांगल्या रीत्या लक्षात येईल. पहा, इथे आपण ब्राईट हा ऍडजेक्टिव्ह घेतलेला आहे, त्याचं कम्पेरेटिव्ह मध्ये ब्राईटर होतं आणि त्यानंतर ब्राईटेस्ट अशा स्वरूपात त्याचं होतं. तर ब्रॉडचं ब्रॉडर आणि ब्रॉडेस्ट असं होतं. तर कामचं कालमर आणि कालमेस्ट असं होतं. कोल्डचं कोल्डर आणि कोल्डेस्ट असं होतं. तर कूलचं कूलर आणि कूलेस्ट अशा स्वरूपात होतं. कर्लीचं कर्लियर अँड कर्लिएस्ट अशा स्वरूपात होतं. डार्कचं डार्कर आणि डार्केस्ट असं होतं. तर डर्टीचं डर्टियर अँड डर्टीएस्ट अशा स्वरूपात होतं. तर डलचं डलर अँड डलेस्ट अशा स्वरूपात होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही महत्वपूर्ण गोष्टी अशाही लक्षात ठेवाव्या लागतात की त्याला ईआर प्रत्यय असलेले आहेत, म्हणजे कम्पेरेटिव्ह मध्ये, आणि काही ठिकाणी इथे ईएसटी लागलेले आहेत, त्याचे एक्झाम्पल आपण घेत आहोत. आणि काही अपवादात्मक एक्झाम्पल सुद्धा आहेत, ते सुद्धा अभ्यासणं तितकंच गरजेचं आहे. तर अगोदर आपण ईआर आणि ईएसटी प्रत्यय असलेले पाहूया. तर ड्रायचं ड्रायर आणि ड्रायस्ट असं बनतं. अर्लीचं अर्लियर आणि अर्लिएस्ट असं बनतं. तर इझीचं इझियर अँड इझिएस्ट असं बनतं. तर इम्ब्रास्टरचं मोर इम्ब्रास्ट अँड मोस्ट इम्ब्रास्ट असं बनतं. इव्हिलचं मोर इव्हिल अँड मोस्ट इव्हिल असं बनतं. तर फेमसचं मोर फेमस अँड मोस्ट फेमस अशा स्वरूपात बनत असतं. फाईनचं फायनर अँड फायनेस्ट अशा स्वरूपात बनतं. तर फ्रेशचं फ्रेशर आणि फ्रेशेस्ट अशा स्वरूपात सुद्धा बनतं. हार्डचं हार्डर अँड हार्डेस्ट अशा स्वरूपात बनतं. तर हेवीचं हेवियर अँड हेवीएस्ट अशा स्वरूपात बनतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करताना काय करायचंय की हे स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता आणि तुमच्या अभ्यासाच्या वेळेस जेव्हा तुम्हाला नियोजन करायचं आहे किंवा जेव्हा तुम्हाला डिग्री विषयी माहिती ही रिवाईज करायची आहे तेव्हा हा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही फक्त अभ्यास केला वाचला तरी तुमचा पूर्ण अभ्यास हा कन्फर्म व्यवस्थितरित्या लक्षात राहून जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण ऍडजेक्टिव्ह विथ इरेग्युलर फॉर्म्स हे पाहत आहोत. त्यामधील महत्वपूर्ण ज्या ऍडजेक्टिव्ह आहेत त्याविषयी माहिती घेऊया. आता ऍडजेक्टिव्ह विथ इरेग्युलर फॉर्म मध्ये काही ऍडजेक्टिव्ह हे ईआर आणि ईएसटी प्रत्यय लागणारे नसतात, तर ते वेगळ्याच पद्धतीने त्यांचे फॉर्म हे फॉर्म बनत असतात. त्यामुळे आपण ते ऍडजेक्टिव्ह सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे, कारण आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हा घुमून सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला काही ऍडजेक्टिव्ह असे पाहिजे ज्यांचे इरेग्युलर फॉर्म हा बनतो. तर बॅडचं वर्स अँड वोस्ट असं बनतं. गुडचं बेटर अँड बेस्ट असं बनतं. तर फारचं फारदर फारदेस्ट असं बनतं. तर लेटचं लेटर अँड लास्ट अशा स्वरूपात बनतं. आणि लिटलचं लेस अँड लिस्ट अशा स्वरूपात बनतं. तर मच मोर अँड मोस्ट अशा स्वरूपात त्याचं बनत असतं. सम मोर अँड मोस्ट अशा स्वरूपात बनतं. तर मेनी मोर अँड मोस्ट अशा स्वरूपात सुद्धा ऍडजेक्टिव्हचे इरेग्युलर फॉर्म्स हे बनत असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे इरेग्युलर फॉर्म्स तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण यावर आधारित सुद्धा प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तुम्हाला बरेच असे छोटे छोटे, म्हणजे तुम्ही तलाठी एक्झाम म्हणा, मेगा भरती म्हणा, साधे साधे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात की याचं तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री काय, सुपरलेटिव्ह फॉर्म काय होईल या ऍब्जेक्टिव्हचं, किंवा कम्पेरेटिव्ह फॉर्म काय होईल. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आता आपण काही एक्झाम्पल घेऊया, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल काय असतं, कम्पेरेटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल सेंटेन्स मध्ये कसं, म्हणजे कसं असतं त्याचं सेंटेन्स, आणि सुपरलेटिव्हचं सेंटेन्स कसं असतं हे व्यवस्थितरित्या कन्फर्म होऊन जाईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य जेव्हा आपण पाहतो त्यामध्ये पहा, सीमा इज ऍज क्लेवर ऍज गीता. तुम्हाला हे दोन्ही वाक्य, म्हणजे पहा इथे दोन व्यक्तीची तुलना केलेली आहे, सीमा आणि गीताची. परंतु सीमा आणि गीता हे समभाव, म्हणजे समान समान हुशार आहेत असे याचा अर्थ होतो. हे एका पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये आहे म्हणून याला पॉझिटिव्ह डिग्री असं म्हटलं जातं. आणि इथे पहा तुम्हाला ऍज ऍज आपण युज केलेला आहे. जसे आपण कीवर्ड सांगितले ना, तिथे ऍज ऍज युज केले, मोर दॅन युज केले. तर हे कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवणं इतकंच गरजेचं आहे, कारण या अनुसारच यांचं पुन्हा रूपांतरण हे आपल्याला करायचं आहे. तर पहा इथे एक्झाम्पल घेतलं आपण, सीमा इज ऍज क्लेवर ऍज गीता. तर इथे तुम्हाला दोन्ही गोष्टी लक्षात आल्या की या दोन्हीमध्ये ऍज ऍज हे युज केलेलं आहे आणि क्लेवर हे बेस फॉर्म ऍडजेक्टिव्हचं युज केलेलं आहे आणि दोन व्यक्तीमध्ये कम्पॅरिझन केलेलं आहे. हा, कम्पेरेटिव्ह डिग्री मध्ये दोन व्यक्तीमध्ये कम्पॅरिझन केलं जातं आणि एक घटक हा दुसऱ्या घटकापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा एक घटक हा दुसऱ्या घटकापेक्षा कसा कमी आहे या स्वरूपात सुद्धा माहितीही दिलेली असते. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे ही बेसिक कन्सेप्ट तुमची पूर्ण क्लिअर होईल. एक्झाम्पल आहे, अ रोज इज मोर ब्युटिफुल दॅन लिली. अ रोज इज मोर ब्युटिफुल दॅन लिली. तर या वाक्यामधून तुम्हाला समजून जाईल की रोज आणि लिलीचं कम्पॅरिझन केलेलं आहे आणि रोज हे मोर ब्युटिफुल आहे म्हटलेलं आहे लिलीपेक्षा. तर या दोन्हीमध्ये कम्पॅरिझन केलेलं आहे आणि रोजला जास्त वरचढपणा दिलेला आहे आणि इथे वापरलेलं बघा, इथे मोर अँड ब्युटिफुल दॅन असं म्हटलेलं आहे. तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येणारच आहेत की कम्पेरेटिव्ह डिग्रीचा एक्झाम्पल हे कशा. अजून एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे ही कन्सेप्ट क्लिअर होईल. पहा, गणेश इज टॉलर दॅन सुरेश. तर गणेश हा सुरेश पेक्षा उंच आहे हे सांगण्या
करिता इथे आपण कंपेरेटिव्ह डिग्रीचा वापर केलेला आहे. इथे ईआर हा प्रत्यय लागलेला आहे आणि ध्यान हे त्याच्यानंतर लगेचच यूज केलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सुपरलेटिव्ह डिग्रीचा कसा प्रकारचा एक्झाम्पल असतो याविषयी माहिती घेऊया. सुपरलेटिव्ह डिग्रीचा एक्झाम्पल पहा, लीड इज द हेवीएस्ट मेटल. तर मेटलच्या पूर्ण जातीमध्ये लीड या जातीचा म्हणजे लीड या स्पेसिफिक मेटलचं नाव घेतलेलं आहे आणि ते हेवीएस्ट मेटल आहे या सगळ्यामध्ये. तर याचं कम्पॅरिझन केलेलं आहे परंतु अख्ख्या ग्रुप बरोबर केलेलं आहे आणि त्या ग्रुपपेक्षाही हे वरचढ आहे या मुद्द्याकरिता अशा स्वरूपात त्याची माहिती मिळते आणि त्यावेळेस आपण सुपरलेटिव्ह डिग्री हे यूज करीत असतो. आता तीन बेसिक गोष्टी कळल्या असतील की पॉझिटिव्ह डिग्री काय, कम्पेरेटिव्ह डिग्री काय आणि सुपरलेटिव्ह डिग्री काय. आणि पॉझिटिव्ह डिग्री मधलं वाक्य, कम्पेरेटिव्ह डिग्री मधलं वाक्य आणि सुपरलेटिव्ह डिग्री मधलं वाक्य आपण अभ्यासलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण कन्वर्जन जेव्हा करतो तेव्हा आपल्याला काही महत्वपूर्ण बेसिक रूल फॉलो करायचे आणि ते कोणते फॉलो करायचे याविषयी माहिती घेऊया. आणि हे बेसिक रूल तुम्ही एकदा मेंदूमध्ये लक्षात ठेवले तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा डिग्रीचं वाक्य घ्या, तुम्हाला अगदी सोपं जाणार आहे डिग्रीचं वाक्य कुठल्याही स्वरूपात, त्याच्यात तुम्हाला अडचणही येणार नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फॉर्म आहे ऍडजेक्टिव्हचा और ऍडवर्बचा ते चेंज करायचं आहे कोणत्या पद्धतीने, तर पॉझिटिव्ह मध्ये आणि कम्पेरेटिव्ह मध्ये आणि सुपरलेटिव्ह मध्ये. कशा पद्धतीने करायचं आहे म्हणजे स्ट्रॉंग जर दिलेलं असेल तर कम्पेरेटिव्ह त्याचा करायचा असल्यावर स्ट्रॉंगर असं करायचं आणि स्ट्रॉंगरचा आपल्याला जर सुपरलेटिव्ह करायला सांगितलं तर स्ट्रॉंगेस्ट करायचं आणि जर सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह करायला सांगितलेलं आहे स्ट्रॉंगेस्ट हा वर्ड आहे तर त्याचा स्ट्रॉंग हे करायचं. म्हणजे तुम्हाला ऍडजेक्टिव्ह हे लक्षात घ्यायचे किंवा ऍडवर्ब किंवा ऍडजेक्टिव्ह हे कोणत्या रूपात दिलेले आहेत, पॉझिटिव्ह दिलेले आहेत आणि कम्पेरेटिव्ह मध्ये करायला सांगितले का सुपरलेटिव्ह करायला सांगितले किंवा सुपरलेटिव्हचं कम्पेरेटिव्ह करायला सांगितले त्या अनुषंगाने करायचे. आता आपण त्याच्याविषयी ऑलरेडी माहिती घेतलेली की ऍडजेक्टिव्हचे तीन फॉर्म कसे असतात आणि त्याची एक बेसिक पुसट अशी संकल्पना सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला काय लक्षात ठेवायचा आहे की वाक्याचा मूळ अर्थ आपल्याला बदलू द्यायचा नाही. समजा आता पहिलं एक वाक्य आपण घेतलं होतं की रमेश हा उंच आहे गणेशपेक्षा म्हटलेलं आहे, तर आपल्याला हे वाक्य जरी बदललं तरी रमेश हाच उंच राहणार आहे गणेशपेक्षा. आपण फक्त वाक्यरचना जरी बदलली तरी सुद्धा आपला मूळ अर्थ आहे तो आपल्याला तोच ठेवायचा आहे. तर हे सुद्धा तुम्हाला दुसरी महत्वपूर्ण टीप ही लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय की कर्ता आणि कर्म यांची अदलाबदल करायची आहे कारण आपल्याला डिग्री मध्ये त्यांचं रूपांतरण करायचंय, पॉझिटिव्हचं कम्पेरेटिव्ह करायचं किंवा कम्पेरेटिव्हचं सुपरलेटिव्ह करायचंय, तर त्याच्या कर्ता आणि कर्म यांची अदला बदल योग्य पद्धतीने आपल्याला करावी लागेल. आता हे तीन मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले. त्यानंतर आपण काही महत्वपूर्ण सूत्रे घेऊया, त्यामध्ये कोणतं काय यूज करतात आणि त्याचं रूपांतरण तुम्हाला पुढे करताना कसं करायचं याविषयी माहिती घेऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये दिलेलं असेल वाक्य, पहा तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये दिलेलं असेल वाक्य तेव्हा म्हणजे नो अदर हे वापरलेलं असतं किंवा देर इज नो अँड डॅश डॅश अशा स्वरूपात वाक्य हे वापरलेलं असतं. पहा हे कीवर्ड मी तेवढे घेतलेले आहेत कारण तुम्हाला कसं हे कीवर्ड मधून दुसरा कीवर्ड काय बनवायचा आहे हे जर लक्षात राहिलं तर तुम्ही कुठलंही प्रश्न असो आणि कुठलंही त्याच्या बरोबरचं तुम्हाला एक्झाम्पल असो ते सोडवणं तुम्हाला बिलकुलच अवघड जाणार नाही आणि हे महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करताना सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. पहा आपण पॉझिटिव्ह मध्ये समजा नो अदर डॅश 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 यूज केलं असेल वाक्यामध्ये, देअर इज अ नो डॅश 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 असं यूज केलेलं असेल किंवा नथिंग डॅश 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 असं यूज केलेलं असेल तर त्याचं आपल्याला कम्पेरेटिव्ह जर करायला लावलं तर त्याचं कम्पेरेटिव्ह करताना नो अदरचे आपण दॅन एनी अदर असं आपल्याला करावं लागतं. ओके, आणि देअर इज अ नो ते असं दिलेलं आहे तर देन एनीथिंग अशा स्वरूपात करावं लागतं आणि नथिंग दिलेलं असेल म्हणजे ह्या तिन्ही पैकी आपल्याला जो योग्य पडतो एनी दॅन एनी अदर किंवा दॅन एनीथिंग यापैकी योग्य पद्धतीने आपल्याला कम्पेरेटिव्ह मध्ये रूपांतर करायचं असतं. आणि समजा हेच आपल्याला कम्पेरेटिव्हचं सुपरलेटिव्ह मध्ये करा म्हटलंय किंवा पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह करा म्हटलंय नो अदर आणि देअर इज नो दिलेलं असताना, तर आपल्याला सुपरलेटिव्ह करताना द आणि ते जे ऍब्जेक्टिव्ह आहे ते यूज करून ऑफ एनी ह्या वाक्याच्या स्वरूपानुसार यूज करायचा असतो. तर आता ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की नो अदर देअर इज नो नथिंग असे असेल कम्पेरेटिव्ह करताना दॅन एनीथिंग किंवा दॅन एनी अदर करायचं आहे आणि सुपरलेटिव्ह करताना द डॅश 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 ऑफ एनी असं करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो या प्रत्येक वाक्यावर आधारित जे सूत्र आपण घेतलेले आहेत त्या सूत्रावर आधारित तुम्ही सेंटेन्स कसं सोडवणार याविषयी सुद्धा विस्तृत चर्चा आपण करणार आहोत, त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारात मनामध्ये कन्फ्युजन आणू नका. पहा विद्यार्थी मित्रांनो व्हेरी फ्यू हे आपलं जे पॉझिटिव्ह मधलं आपण डिग्री मधलं वाक्य घेतो, व्हेरी फ्यू किंवा फ्यू जर आलं तर त्याला आपण कम्पेरेटिव्ह करताना दॅन मोस्ट अदर असं करायचं आहे आणि त्याचंच आपल्याला रूपांतर करताना दॅन ऑल अदर अशा स्वरूपात करायचं आहे आणि मग आपण जेव्हा पुढे रूपांतर करू त्यामध्ये वन ऑफ द आणि ऑफ ऑल अशा स्वरूपात आपल्याला करायचं आहे.
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण गोष्टी या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या गोष्टीच्या सहाय्यानेच तुम्हाला कंपॅरिझन आणि त्याबद्दलची माहिती ही अधिकाधिकरित्या उपलब्ध करून द्यायची असते. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपण खूप मोठा न करता ही सूत्रे आणि या सूत्राच्या अनुषंगाने एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेसन मध्ये घेऊया, जेणेकरून तुम्हाला सूत्रे आणि त्याच्या खाली मी लगेच एक्झाम्पल्स घेऊन टाकते, म्हणजे तुमचं तिथं कुठेही कन्फ्युजन येणार नाही की आपण सूत्र घेतलेले आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण जो महत्वपूर्ण चॅप्टर आहे डिग्री, त्या डिग्रीची मेन संकल्पना शिकली, त्यामध्ये महत्वपूर्ण असे तीन भाग शिकले, मग ते कंपेरेटिव्ह पॉझिटिव्ह असे डिग्रीचे जे तीन प्रकार आहेत ते सुद्धा आपण शिकले आणि त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो, त्याची महत्वपूर्ण संकल्पना काय आहे आणि त्यातील कीवर्ड कोणकोणते लक्षात ठेवायचेत, त्याचबरोबर ऍडजेक्टिव्हचे तीन फॉर्म सुद्धा अभ्यासलेले. आता आपण जो जो अभ्यास केलेला आहे त्या भागासंबंधी तुमच्या अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा, तो भाग आपण अधिक अधिक क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो हा पूर्ण अभ्यास तुम्हाला व्यवस्थितरित्या करणंही तितकंच गरजेचं आहे. तुम्हाला जर माझा हा लेसन आवडला असेल तर तुम्ही मला अनअकॅडमीवर सुद्धा फॉलो करू शकता, कारण तिथे सुद्धा आपण भरपूर सारे अभ्यासाचे महत्वपूर्ण कोर्सेस हे लॉन्च केलेले आहेत. तर अभ्यास करीत राहा आणि आपल्या अभ्यासामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असे यश प्राप्ती मिळवा आणि आपल्या आयुष्यातील ध्येय धोरणे हे पूर्णपणे यशस्वी करून घ्या. धन्यवाद.